मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जाहीर सभेत अपशब्द वापरल्यामुळे ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान दळवींसाठी दोन्ही राऊत बंधू मैदानात उतरले होते. एका राऊतांनी ठाकरी भाषा वापरली तर दुसऱ्यांनी कायद्याची. संजय राऊतांनी आगपाकड करताना एकनाथ शिंदेचा खरपूस समाचार घेतला. त्यांच्या बरोबरचे जे गद्दार हृदय सम्राट आहेत, काय म्हणतोय मी, गद्दार हृदय सम्राट, ते स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेत आहेत. ते स्वतःला गद्दार हृदय सम्राट, हे स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेत आहेत. त्याच्यावर तमाम हिंदूंचा आक्षेप आहे, जनतेचा आक्षेप आहे. खरं म्हणजे गद्दार हृदय सम्राटाने स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेणे हा वीर सावरकर हिंदू हृदय सम्राट त्यांचा अपमान आहे, आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. आणि त्याबद्दल खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गुन्हा दाखल व्हायला हवा. मी मुख्यमंत्र्यावर बोलत नाही, मी एकनाथ शिंदे यांच्या गुन्हा दाखल व्हायला हवा की ते वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची उपाधी लावून घेत आहेत. त्या संदर्भात दत्ता दळवी यांनी त्या भाषणामध्ये एक शिवसैनिक पूर्ण भाषण केलं, आणि त्याने असं म्हणाले, जर आनंद दिघे असते, आनंद दिघे ज्यांना ते गुरु मानतात, आनंद दिघे असते तर या गद्दार हृदय सम्राटांना चापकानं फोडून काढलं असतं. राऊतांनी दळवींनी वापरलेल्या शब्दावरून धर्मवीर चित्रपटाचा दाखला दिला आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याने शब्द वापरला, तो शब्द असा आहे की तुम्ही ते तीन फुल्या करणार आहात, ते म्हटले हा शब्द धर्मवीर चित्रपटामध्ये आनंदिगांच्या तोटी घातलेला आहे, तो काढला नाही सेन्सॉरनं. माहिती आहे का तुम्हाला धर्मवीर काय, धर्मवीर चित्रपट, धर्मवीर त्या चित्रपटात आनंदिगेच्या तोंडी आमच्या धर्मवीर आनंदिगेच्या तोंडी तो शब्द तसाच्या तसा आहे, आणि सेन्सॉरनं तो शब्द कापलेला नाही. जर तो शब्द आक्षेपार असेल तर चित्रपटाचे निर्माते, चित्रपटाचे प्रायोजक, चित्रपटाचे कलाकार यांच्यावर गुन्हा दाखल केला का सरकारनं? तो शब्द दत्ता दळवी यांनी वापरला गद्दार हृदय सम्राटांच्या बाबतीत, तर त्यांना अटक कशी केली जाते? बरं, राऊत एवढ्यावरच थांबले नाही, त्यांना राणेंची देखील आठवण झाली. काही दिवसापूर्वी इथे नारायण तातू राणे आला होता. गाढव नाक्याला त्याने माझ्या विरुद्ध जोरदार भाषण केलं, शिव्या घातल्या, गुन्हा दाखल केला. तर यावेळी सुनील राऊतांनी कायदेशीर बाजू मांडली. कायदेशीर प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे. ज्या प्रकारे FIR मध्ये कलम टाकलेली आहे त्या दृष्टीने आम्ही कोर्टामध्ये आमचे वकील उभे केलेले आहे, आणि जो कोर्ट निर्णय देईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू. कोर्ट 100% बेल देईल. आज या प्रकरणात शिंदे गटातील आमदारांनी देखील आपले हात धुवून घेतले. संजय शिरसाटांना तर संस्कृतीची आठवण झाली. ते म्हणाले, राजकारणामध्ये असं नव्हतं, आदर होता एकमेकाबद्दल. आम्ही आदरानं बोलायचो, कोणीही असेल त्याला आदराने बोललं पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे. शिवसेना प्रमुख सांगायचे, माझं तुमचं विचाराचं भांडण नाही, मनाचं भांडण नाही. शरद पवार सरकारना ते मैद्याचं पोतं वगैरे सर्व म्हणायचे, परंतु बरोबर जेवायचे त्यांच्या. ही संस्कृती होती. आता ती संस्कृती मिटलेली आहे. आता हे एकमेकावर भुकण्याची संस्कृती जी आली ना, ही राजकारणातली पातळी यांनी इतकी खालीपर्यंत घेऊन गेली होती. आता शिव्याशिवाय त्यांना काही समजत नाही अशी एकंदरीत परिस्थिती. कोणी सुरू केली ही संस्कृती? आता ते त्यांच्यामध्ये जे फ्रस्ट्रेशनमध्ये आले होते, ज्यांना वाटत होतं की आता याच्याशिवाय इलाज नाही, म्हणून तुम्ही जर पाहिले असेल तर त्या उबठा गटामध्ये जे काही संमिलित झाले त्यांच्या कळपामध्ये, मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली. हे बघा, एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी संबंधित पोलीस वरिष्ठ अधिकारी करतात, आणि जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मत असं तयार झालं की या गुन्ह्यामध्ये तथ्य आहे, तर मग ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना पोलीस नियमाप्रमाणे अटक करतात आणि पुढची कारवाई करतात. वक्तव्य श्री दळवींचं मी सुद्धा ऐकलं पाहिलं,
आक्षेपार्ह ते 100% आहे. राज्याच्या प्रमुख पदावर बसलेल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याबद्दल अशा पद्धतीचं आक्षेपार्ह वक्तव्य हे झाल्यानंतर त्याच्यावर कायद्याप्रमाणे पोलिसांकडे असणाऱ्या तरतुदीप्रमाणे कारवाई होणार आहे. त्यामुळं हे कायदा कायद्याचं काम करेल, पोलीस पोलिसांचं काम करतील, पोलिसांना त्यांचं काम करू द्यावं सगळ्यांनी. राऊतांवर बोलायची संधी नरेश म्हस्के यांनी मात्र सोडली नाही. बघा, संजय राऊत ते जी काही त्यांची आघाडी आहे, त्यांच्या पगारावर ते काम करत असतात. ज्याप्रमाणे आपण नोकरीला जातो आणि कार्ड पंच करतो, त्या पद्धतीने सकाळी त्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, युती शासन असेल, त्यांच्या विरोधात बोलण्याकरता त्यांना पगारावर ठेवलेलं आहे आणि जे कार्ड पंच करतो तसं ते सकाळी बोलतात. त्यामुळे मला वाटत नाही त्याच्याकडे त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, त्यामुळे ते अशा पद्धतीने टिप्पणी करत असतात. परंतु त्यांनी त्यांची योग्यता तपासणं गरजेचं आहे की जो माणूस कधी साधा नगरसेवक होऊ शकला नाही तो आमच्या आमदारांमुळे राज्यसभेवरती खासदार झालेला, त्यांच्या मतांवर ऐसान फरामोश ही जी काही म्हण आहे ती तंतोतंत त्यांना जुळते, त्यांच्यासाठीच तयार झालेली आहे. कारण ज्यांच्या मतांवरती ते खासदार झाले की जो माणूस कधी स्वतः नगरसेवकसुद्धा होऊ शकला नसता त्यांनाच ते शिव्या देत आहेत, त्यामुळे त्याकडे मला वाटत नाही लक्ष द्यावं. या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारणाची पातळी घसरत चालली आहे हे अधोरेखित झालं आहे एवढं नक्की.